गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन मागच्या लेक्चरला बघितलं का सॉलिड्स हे दोन पार्टमध्ये क्लासिफाय होतात. वन इज क्रिस्टलाइन सॉलिड अँड अनदर इज अमॉर्फस सॉलिड. मागचा जर व्हिडिओ बघितला असाल तुम्ही तर त्याच्यात क्रिस्टलाइन सॉलिडचं एकदम डिटेल एक्सप्लेनेशन दिले. आज आपल्याला बघायचं आहे अमॉर्फस सॉलिड. आज आपल्याला काय बघायचं आहे? अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिडलाच काय म्हटलं जातं? सुडो सॉलिड. सुडोचा अर्थ आहे फॉल्स. सुडोचा अर्थ आहे फॉल्स सॉलिड. तर का बरं याला फॉल्स सॉलिड म्हटलं जातं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. किंवा त्याला आणखीन एक नाव आहे सुपर कोल्ड लिक्विड. त्याला आणखीन एक नाव काय? सुपर कोल्ड लिक्विड. तर अमॉर्फस सॉलिड किंवा सुपर कोल्ड लिक्विड किंवा सुडो सॉलिड. बघा, मागच्या लेक्चरला ज्यावेळेस आपण क्रिस्टलाइन सॉलिड शिकलो होतो त्यावेळेस आपल्याला ते पॉईंट्स देण्यात आले पाहिजे. पहिलं पॉईंट काय होतं क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये? द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ॲटम, आयन ऑर मॉलिक्युल. दे आर अरेंज्ड इन डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न, सो दे आर डेफिनेट जॉमेट्री. त्यांची जॉमेट्री काय असते? डेफिनेट असते. सेकंड पॉईंट आपण शिकलो होतो, दे हॅव लाँग रेंज ऑर्डर अरेंजमेंट. दे हॅव लाँग रेंज ऑर्डर अरेंजमेंट. तिसरा पॉईंट आपण शिकलो होतो, दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे 80 डिग्री सेल्सियसला मेल्ट होत असेल तर 79th सुद्धा तो मेल्ट होणार नाही. शार्प 80 तो काय होईल? मेल्ट होईल. नंतर आपण शिकलो होतो, दे आर आयसोट्रॉपिक, अनआयसोट्रॉपिक. अनआयसोट्रॉपी म्हणजे काय? ability of crystalline solid to change the value of physical property when measured in different direction. crystalline solids se anisotropic astat. nantar apan shiklo hoto, they form a smooth surface on cleavage. jar apan tela cut kela tar smooth surface asta, mhanje cut vyavasthit hoto. nantar apan shiklo hoto, their cooling curve is discontinuous. देअर कूलिंग कव इज डिसकंटिन्युअस. तर ते पॉईंट्स देणार टोचे. आज आपण शिकणार आहोत अमॉर्फस सॉलिड. तर काय बघा अमॉर्फस सॉलिड. इन अमॉर्फस सॉलिड द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर नॉट अरेंज इन रेग्युलर वे. जसं क्रिस्टलाइनमध्ये रेग्युलर वेने अरेंजमेंट असतं तसं इथं रेग्युलर वेने अरेंज नसतं, म्हणजे इरेग्युलर अरेंजमेंट आहे याची. सेकंड पॉईंट, दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर अरेंजमेंट. दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर अरेंजमेंट. बघा इथं शॉर्ट रेंज ऑर्डर अरेंजमेंट म्हणजे समजा आता सॉलिड तयार झालंय ॲटम ए आणि ॲटम बी ना, तर इथं काय असणार? सुरुवातीला ए, बी, नंतर ए, बी. शॉर्ट रेंज डेफिनेट ऑर्डर अरेंजमेंट असणार, पण नंतर इरेग्युलर अरेंजमेंट. बी, बी, ए, ए, बी, असं इरेग्युलर अरेंजमेंट असणार. सुरुवातीला तर अरेंजमेंट डेफिनेट असणार, नंतर इरेग्युलर अरेंजमेंट होणार. म्हणून आपण पॉईंट लिहितो, दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर अरेंजमेंट. पुढला पॉईंट बघा, दे डू नॉट हॅव डेफिनेट मेल्टिंग पॉईंट. ते एकदम शार्प मेल्टिंग पॉईंटला मेल्ट होत नाही. समजा आपण एक सॉलिड घेतला, हा अमॉर्फस सॉलिड आहे, याचं जर मेल्टिंग पॉईंट असेल 110 डिग्री सेल्सियस, किती? 110 डिग्री सेल्सियस, तर ते काय होईल? 108 किंवा 105, 210 मेल्ट होईल. म्हणजे जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं ग्लास, ग्लास इज अन एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. ग्लासला तुम्ही जर हीट केलं तर ग्लास सुरुवातीला काय होईल? सॉफ्ट होईल. ग्लास विल ॲट द स्टार्ट इट विल बिकम सॉफ्ट, आणि नंतर तो मेल्ट होणार. म्हणजे एक रेंजला मेल्ट होतं. म्हणजे इथं जर 110 डिग्री सेल्सियस असेल तर 105 ते काय व्हायला लागतं? सॉफ्ट व्हायला लागतं. मग 105 ते 110 तो मेल्ट होणार. म्हणजे देअर मेल्टिंग पॉईंट इज इन द रेंज. देअर मेल्टिंग पॉईंट इज इन द रेंज. दे डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. तर पुढलं बघा, इथं दे डू नॉट हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड
टू मेल्ट वन मोल ऑफ सब्स्टन्स, वन मोल ऑफ सब्स्टन्स मेल्ट करण्यासाठी जितकी हीटची गरज आहे त्याला म्हणतो हीट ऑफ फ्यूजन। तर इथं ॲमरफस सॉलिडमध्ये हीट ऑफ फ्यूजन डेफिनेट नसते, डेफिनेट नसते म्हणजे काय, प्रत्येक वेळेस हीट त्या एक मोल सब्स्टन्सला मेल्ट करण्यासाठी कमी जास्त होऊ शकते, म्हणून इथं डेफिनेट हीट ऑफ फ्यूजन नसतं। पुढला पॉईंट बघा, दे आर आयसोट्रॉपिक। बघा आता आयसोट्रॉपिक म्हणजे काय, तुम्ही क्रिस्टलाईन सॉलिडमध्ये शिकला होतात का, ते अनआयसोट्रॉपी असतात, ॲबिलिटी ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज, ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाईन सब्स्टन्स टू चेंज द व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी वेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन। तर इथं बघा आता ॲमरफस सॉलिड म्हणजे काय, इरेग्युलर अरेंजमेंट असते। कसं इरेग्युलर अरेंजमेंट, बघा सो ए बी परत बी, ए बी बी, इरेग्युलर अरेंजमेंट आहे, ए ए बी ए ए बी, असं इरेग्युलर अरेंजमेंट आहे। तर तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला याची फिजिकल प्रॉपर्टी काउंट करा, मी जर या डायरेक्शनला फिजिकल प्रॉपर्टी काउंट केली तर ए आणि बी पार्टिकल येणारच आहे, आणि मी जर या डायरेक्शनला काउंट केलं तरी ए आणि बी पार्टिकल येणारच आहे, म्हणजे याची फिजिकल प्रॉपर्टी चेंज होणार नाही। जर तुम्ही कोणत्याही डायरेक्शननी काउंट करा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही कोणत्याही डायरेक्शननी काउंट करा, कमीत कमी ए आणि बी पार्टिकल असणारच आहे, म्हणजे याची व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी डज नॉट चेंज विथ चेंज इन डायरेक्शन। द व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी इथं लिहितं बघा, द व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज डू नॉट चेंज विथ चेंज इन डायरेक्शन, म्हणजे डायरेक्शन चेंज केल्यानंतर व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी चेंज होत नाही। जर क्रिस्टलाईन सब्स्टन्समध्ये बघितलं तुम्ही तर तिथं चेंज होते। ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट, दे अंडरगो इरेग्युलर क्लिवेज, दे अंडरगो इरेग्युलर क्लिवेज। इरेग्युलर क्लिवेज म्हणजे काय, त्यांना जर कट केलं तर अनइवन सरफेस होतं, काय होतं, अनइवन सरफेस। अँड द लास्ट पॉईंट, देअर कूलिंग कर्व इज स्मूथ, टेम्परेचर वर्सेस टाईम द कूलिंग कर्व यू सी इट इज स्मूथ। इन क्रिस्टलाईन सॉलिड इट वॉज डिसकंटिन्युअस, असं ब्रेक होत होतं, इन क्रिस्टलाईन सॉलिड इट वॉज डिसकंटिन्युअस, देअर कूलिंग कर्व इज स्मूथ, कशाला, ॲमरफस सॉलिडला। बघा आता ॲमरफस सॉलिडला सुडो सॉलिड का म्हणतात, म्हणजे फॉल सॉलिड का म्हणतात, किंवा सुपर कूल्ड लिक्विड का म्हणतात। बघा ॲमरफस सॉलिड म्हणजे नेमकं काय, हे एक विस्कस लिक्विड आहे। विस्कस लिक्विड म्हणजे काय, एकदम थिक लिक्विड, हे प्युअर सॉलिड नाही आहे, हे काय, एकदम थिक लिक्विड आहे। बघा जसं बटर आपण बघतो, बटर बटर एक्झॅक्ट सॉलिड म्हणू शकतो का आपण, जे बटर आपण खातो तो एक्झॅक्ट सॉलिड म्हणू शकतो का, नाही। ते काय असतं, एक लिक्विड असतं जे फ्रीजरमध्ये ठेवून खूप कूल केलं जातं, म्हणजे सुपर कूल्ड असतं, आणि सुपर कूल्ड असल्यामुळं त्याचं का इट ॲपियर्स ॲज सॉलिड, ते सॉलिड नसतं बट इट ॲपियर्स ॲज सॉलिड। बघा जे बटर असतं ते सॉलिडसारखं दिसतं पण एकदम टफ सॉलिड असतं का, ते नाही, म्हणून आपण याला काय म्हणतो, इट इज सुपर कूल्ड लिक्विड। लिक्विड खूप कूल केल्यानंतर जे तयार झालं ते आहे तो सॉलिड, म्हणून आपण याला सुडो सॉलिड म्हणतो, म्हणजे फॉल सॉलिड, हा ट्रू सॉलिड नाही, एक्झॅक्ट सॉलिड नाही, हे काय, सुपर कूल्ड लिक्विड आहे। समजलं, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, ॲमरफस सॉलिड्स आर विस्कस लिक्विड विच इज कूल्ड सो इट बिकम सॉलिड, म्हणजे कूल कसं केलं जातं, सुपर कूल्ड, म्हणून आपण त्याला सुपर कूल्ड लिक्विड किंवा सुडो सॉलिड म्हणतो। ओके, ओके, आता इकडे लक्ष द्या ना, आता आपण क्रिस्टलाईन अँड ॲमरफस सॉलिडचं सगळं डिटेल बघितलं आहे, तर आपण आता त्याचे काही एक्झाम्पल्स बघू। सी इन क्रिस्टलाईन सॉलिड एक्झाम्पल्स एलिमेंट्स,
सगळे मेटल्स आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे. मी इथं काही एक्झाम्पल्स घेतले, आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम कंपाउंड्स. वेन टू ऑर मोर एलिमेंट्स कम्स टुगेदर इट इज NaCl, युरिया, कॉपर सल्फेट, असे खूप सारे एक्झाम्पल्स होऊ शकतात क्रिस्टलाइन सॉलिडचे. तर ॲमर्फस सॉलिडचे एक्झाम्पल्स बघा, ग्लास, प्लॅस्टिक, वूड, रबर एक्सेट्रा. ग्लास, प्लॅस्टिक, वूड, रबर हे कोणाचे एक्झाम्पल आहे? ॲमर्फस सॉलिड. बोर्ड एक्झाममध्ये खूप वेळा एक क्वेश्चन विचारलेला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड ॲमर्फस सॉलिड. मागचे तुम्ही 5-6 क्वेश्चन पेपर बघा बोर्डचे, कमीत कमी 3 वेळेस हा क्वेश्चन विचारलेला आहे तिथं, डिस्टिंग्विश बिटवीन ॲमर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड. तर बघा मी इथं पॉईंट्स लिहिले, क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमर्फस सॉलिड. आपल्याला काय करायचं आहे? डिस्टिंग्विश करायचं आहे. बघा फर्स्ट पॉईंट, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. नाउ व्हॉट इज दिस कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कॅन बी ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल. आर अरेंज इन रेग्युलर पॅटर्न. कोणाचाही रेग्युलर पॅटर्नमध्ये असतं क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये, पण ॲमर्फस सॉलिडमध्ये ते रेग्युलर पॅटर्नमध्ये अरेंज नसतं. बघा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज इन इरेग्युलर पॅटर्न. रेग्युलर पॅटर्न नसतं, काय असतं ते? इरेग्युलर पॅटर्न. सेकंड पॉईंट, दे हॅव डेफिनेट शेप. अरेंजमेंट डेफिनेट असल्यामुळे त्यांचं शेप कसं असतो? डेफिनेट शेप. दे हॅव इनडेफिनेट शेप. दे हॅव इनडेफिनेट शेप. नेक्स्ट पॉईंट, दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. आता शार्प याचा अर्थ समजला असेल, दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. दे मेल्ट ओवर द रेंज ऑफ टेम्परेचर. ॲमर्फस सॉलिडची एक रेंज असते, शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. तर पुढला पॉईंट बघा, पॉईंट फोर्थ, डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये डेफिनेट हीट ऑफ फ्युजन असते. एक मोल सब्स्टन्सला मेल्ट करण्यासाठी जी हीटची गरज आहे त्याला आपण हीट ऑफ फ्युजन म्हणतो. ते हीट ऑफ फ्युजन डेफिनेट असते. डेफिनेट म्हणजे फिक्स. तुम्ही एक मोल आयनचा मेल्ट केला, Fe-चा, तर तेवढंच टेम्परेचर लागणार. तुम्ही किती वेळसुद्धा तो मेल्ट करा, पण इथं काय होणार आहे? नो डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. इथं इरेग्युलर अरेंजमेंट असल्यामुळे नो डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. नेक्स्ट पॉईंट, दे हॅव लॉंग रेंज अरेंजमेंट. मी दाखवलं होतं A, B, A, B, A, B असं लॉंग रेंज अरेंजमेंट असतं. दे हॅव शॉर्ट रेंज अरेंजमेंट. सुरुवातीला A, B, A, B नंतर B, 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 A असं इरेग्युलर अरेंजमेंट असतं. तर पुढं बघा, दे आर ॲनआयसोट्रॉपिक. ॲनआयसोट्रॉपी मीन्स ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज द व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी वेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन. अशीच डेफिनेशन लिहायची आहे तुम्हाला. डेफिनेशनमध्ये आपण वर्ड चेंज करू नाही शकत. एक्सप्लेन म्हटलं तर आपण एक्सप्लेन करू शकतो, पण डिफाईन ॲनआयसोट्रॉपी म्हटलं तर आपल्याला एक्झॅक्ट डेफिनेशन लिहावं लागणार. पुढं इथं दे आर आयसोट्रॉपिक. दे आर आयसोट्रॉपिक मीन्स फिजिकल प्रॉपर्टीज रिमेन सेम. यू मेजर इन एनी डायरेक्शन इट विल रिमेन सेम. नेक्स्ट पॉईंट इज दे आर ट्रू सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर कॉल्ड ट्रू सॉलिड्स, व्हाइल ॲमर्फस सॉलिड्स आर कॉल्ड ॲज सुडो सॉलिड. सुडो मीन्स फॉल्स, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सुपर कूल्ड लिक्विड. नेक्स्ट पॉईंट, दे आर हार्ड सॉलिड्स. रेग्युलर अरेंजमेंट असल्यामुळे दे आर हार्ड सॉलिड. दे आर नॉट दॅट मच हार्ड. ॲमर्फस सॉलिड्स आर नॉट दॅट मच हार्ड. नाउ नेक्स्ट वन, हिअर एक्झाम्पल्स आय हॅव गिवन, आयन, ॲल्युमिनियम, कॉपर सल्फेट. भरपूर एक्झाम्पल्स देऊ शकता तुम्ही, आयन, ॲल्युमिनियम, कॉपर सल्फेट. ॲमर्फसचं ग्लास, प्लॅस्टिक, वूड, रबर. दिस आर एक्झाम्पल ऑफ ॲमर्फस सॉलिड. नाउ सी हियर, एक्झाम्पल्सला मी बघा पॉईंट्स दिलेला नाही आहे. डिस्टिंग्विशमध्ये आपण एक्झाम्पल्सला पॉईंट देत नाही, नाहीतर डिस्टिंग्विश विचारलं जातं 3 मार्कला. मग 3 मार्क किंवा 2 मार्क समजो आपण डिस्टिंग्विश विचारले 2 मार्कसाठी, तर एक्सपेक्टेड पॉईंट्स असतात 4. हाफ मार्क इच पॉईंट असतो, एक्सपेक्टेड पॉईंट्स असतात 4. पण तुम्ही एक्झाम्पल्सला सुद्धा पॉईंट बनवतात. एक्झाम्पल्सला पॉईंट बनायचं नाही,
त्याला सेपरेट लिहायचं. हे बघा इथं 8 पॉईंट आला, मी याला 9 पॉईंट दिलेला नाही आहे कारण एक्झाम्पल्सचा आपण पॉईंट बनवत नाही. एक्झाम्पल्स हे ॲडिशनल लिहायचे असतात, एक्झाम्पल्सला आपण पॉईंट द्यायचा नाही. हा क्वेश्चन तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये खूप वेळा दिसणार आहे, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाईन सॉलिड अँड ॲमरफस सॉलिड. एक आणखी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन येतो बोर्डमध्ये, बघा तो क्वेश्चन कसं आहे. आधी हे दिसत आहे, ओके. नाव सी व्हॉट इज द क्वेश्चन. क्वेश्चन असं येतं बघा, जे आपले विंडोज असतात, विंडोज असतात त्याला जे ग्लास असतो, विंडोजला जे ग्लास असते, असा क्वेश्चन येतो. विंडोज विंडो पॅन्स ऑफ सॉरी ग्लास पॅन ऑफ विंडो, म्हणजे विंडोची जी ग्लास असते ती काही वर्षानंतर किंवा 5-10 वर्षानंतर ती खाली थिक आणि वरती थिन होते असं का? म्हणजे क्वेश्चन असा विचारला जातो, द ग्लास ऑफ विंडो ऑफ ओल्ड बिल्डिंग्स, द ग्लास ऑफ विंडोज ऑफ ओल्ड बिल्डिंग्स बिकम्स थिक ॲट द बॉटम अँड थिन ऑन द टॉप, वाय? असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की ग्लास, ओल्ड बिल्डिंगचे जे ग्लासेस असतात विंडोचे, ते खाली जाड आणि वरती थिन का होतात, म्हणजे वरती पत्तळ का होतात? तर त्याचं उत्तर असं आहे बघा, ग्लास इज अन एक्झाम्पल ऑफ, दिस ग्लास इज अन एक्झाम्पल ऑफ ॲमरफस सॉलिड. ग्लास इज अन एक्झाम्पल ऑफ ॲमरफस सॉलिड. सी हियर, an amorphous solid is also called as supercooled liquid. So this glass madhe pan kay asta, ek liquid asta, ani tumhala maithe gravitational force kay karnar, liquid la khali odnar, mag gravitational force mu he liquid kay hota asa khali yeta, mag itha windows kay hotat, itha jad hotat an varti patta hotat, manun haveni nantar te असे खाली जाड असल्यामुळे आणि वरती पत्ता असल्यामुळे हवेने ते वाचतात, कारण ग्लास इज अन एक्झाम्पल ऑफ सुपरकूल्ड लिक्विड अँड लिक्विड हॅज टेंडन्सी टू फ्लो अंडर ग्रॅव्हिटेशन. लिक्विड हॅज टेंडन्सी टू फ्लो अंडर ग्रॅव्हिटेशन, हेन्स द ग्लास विल बिकम थिक ॲट द बॉटम अँड थिन ऑन द टॉप. तर हा एक क्वेश्चन विचारला जातो कायम, आणि हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे. बघा मी तर 8 पॉईंट्स दिले, तुम्ही आणखीनसुद्धा पॉईंट्स करू शकतात, पण आपल्याला कमीत कमी 6 पॉईंट्स तरी व्यवस्थित यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात हे पॉईंट्स आलेच पाहिजे, ॲनआयसोट्रॉपी, डेफिनेट हीट ऑफ फ्युजन, शार्प मेल्टिंग पॉईंट, हे इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज कॉल्ड एज ट्रू सॉलिड. पहिला पॉईंट रेग्युलर अरेंजमेंट असतं, ओके. सो दिस वे आपण सॉलिड्सचे दोन मेन क्लासिफिकेशन आहे, ॲमरफस सॉलिड आणि क्रिस्टलाईन सॉलिड, जे क्लासिफिकेशन आहे ॲमरफस सॉलिड अँड क्रिस्टलाईन सॉलिड एकदम डिटेलमध्ये बघितलं. आता पुढल्या लेक्चरला आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं क्रिस्टलाईन सॉलिडबद्दल. मग क्रिस्टलाईन सॉलिड पण कसं क्लासिफाय केलं जातं हे आपण पुढल्या लेक्चरला बघू. ह्या लेक्चर एकदम शॉर्ट लेक्चर आहे कारण मागच्या लेक्चरचं कंबाईन लेक्चर आहे. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी क्रिस्टलाईन सॉलिड्स काय असतात शिकवलं, आज काय शिकवलं ॲमरफस सॉलिड अँड हाऊ टू डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाईन सॉलिड अँड ॲमरफस सॉलिड. बघा दिसत आहे बोर्डवर, ओके. तर इथं काही अडचण असेल तुम्हाला नक्की कळवा, लगेच तुम्हाला मी दुसरं लेक्चर टाकतो, त्याच्यात आपल्याला डिटेल बघायचं आहे कशाबद्दल, क्रिस्टलाईन सॉलिडबद्दल. तर या लेक्चरमध्ये काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.